मालाड येथील मीठ चौकी या पुलाच्या कामावरून काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत। पुलाच्या कामावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शिरेवाद सध्या सुरू झालाय। पुलाच्या परिसरामध्ये दोन्ही पक्षांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। पुलाच्या कामावरून आता भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईतल्या मालाड परिसरामध्ये समोरासमोर आलेले आहेत। मालाडमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडलेत। पुलाच्या कामावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शिरेवाद सध्या रंगलेला आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून या परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि आपणच यासाठी कसे प्रयत्न केले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। अहो खासदारला 6 महिने झाले ना निवडून येईल, 6 महिने पण झाले का ना झेंडा फिरवायला आले? ती महानगरपालिकाची शाळा 1 वर्ष झाली तिकडे चालू आहे, 1 वर्षापासून तिकडे सुमारे 1500 मुलं शिकत आहेत, त्याचं उद्घाटन करायला आलं। हे हरियाणाचा झटका लागलाय, त्यांना शुद्ध नाही काय करायचं काय नाही करायचं। एवढा मोठा माणूस दुसऱ्याचं श्रेय घेण्यासाठी येतोय, मला वाटते हे बरोबर नाही। क्रेडिट और डेबिट का नहीं है, वो तो ऊपरवाला देखता है। सवाल है, जनता ने मुझे सेवा करने का मौका दिया, मैंने लगातार इसकी निगरानी करी। आप स्वयं साक्षी हैं, आप सब आए हैं। जब मैंने बीएमसी में मीटिंग की, जब वार्ड ऑफिस में की, जब यहाँ मौके पे आया, आप सबने देखा है कैसे नए आइडियाज के साथ, नई गति और जोश के साथ ये काम पूरा किया गया है।